तर सलामीचं जोडी इंटर झाले विनायक आणि अनिल मैदानात. चला कानोर टीम लवकर षटकशन लावून घ्या मित्रांनो, जास्त वेळ नका घेऊ, स्पीडअप करा. 10 मिनिटात 2 षटकं फेकायचं याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाज ट्रॅकर, गोलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये प्राचारण केला जातोय बॉलरला. पंचांचा ग्रीन सिग्नल येतो, तुषार आलाय गोलंदाज ट्रॅकवर. पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्रायकिंग येला बॅट्समन विनायक, नॉन स्ट्राईकला अनिल. 12 बॉलमध्ये किती धाव कुठल्या जातील पाहूया पहिल्या इनिंगमध्ये टीम पिंपळोली संघाला. विनायक संघाचा सरसेनापती, एक चांगला ऑलराऊंडर. पहिला बॉल विनायकसाठी तुषारचा, पहिलाच बॉल खोदून काढलाय, फटका आहे दर्जेदार आणि इथे रानसमिती चार आलाय चौकार. बॉल या बॉल सा बॉल पाव लागेल, दंडित केला जातो. वाईट बॉल अगदी लांब ठेवला जातोय. पुढचा बॉल विनायक साठी चौकार आला, त्यानंतर वाईट हा बॉल यावेळेस कट केला, गॅप आहे मोठा, नाही धावांना तोटा. रनस्मिती चार आलाय कार्पेटला, आग लावत चौकार. अजय पवारची फॅन फॉलोइंग पाहू शकाल आपण, डान्सिंग अंपायर. दोन बॉल आणि 9 धावा मात्र धावफळ कॉल लावला जातात. पुढचा बॉल रुवासा टॅन केला होता, थोडासा पडल्यानंतर मिस झाला, स्विंग झाला आणि डॉट बॉल आला. यावेळेस फटका चांगला आहे, बॉल काळी शतरक्षक धावतो, चांगलं शतरक्षण झालंय. इनॅनॅक्शनमध्ये उचलायला फेकेल, तोपर्यंत अवधी होता 2 धावा मिळवण्याचा आणि 2 धावा मात्र पूर्ण केले जातात. अगदी हा मेगा फायनलचा थरार पाहतोय आपण, आजचा लास्टचा दिवस फायनल डे, आणि या फायनल डेमध्ये हा चांगलं मॅच पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस रिवासा ठाण केलाय, आत्ताचा बॉल मात्र टायमिंग प्रॉपर आहे, बॅटवर आलाय आणि आलाय षटकार. पहिल्या ओव्हरच खेळ इथं समाप्त, शेवटचा बॉल असेल. 17 धावा फरकावर पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरचा खेळ पाहतो आपण मैदानात, शेवटचा बॉल पुढचा बॉल यावेळेस हा फटका देखील दर्जेदार आहे, स्क्वेअर लेग रिझन मधून शतरक्ष फक्त पाहत राहिलाय. बॉल सीमारेषा पार आलाय चौकार. पंचांचं फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे, मात्र खेळाडूंपेक्षा अंपायरला इथे मात्र जास्त प्रोत्साहन दिलं जात आहे. एकवीस धावा आल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये, अगदी महागडे षटक टाकलं जात आहे. फर्स्ट ओव्हरमध्ये 21 धावा धावफळ कव्हर झाल्यात.
दुसऱ्या ओव्हरला होते सुरुवात गोलंदाज ट्रॅक वर गोलंदाज आलाय विशाल विशालला पाहतो आपण दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिलाच बॉल विशालचा गॅप मध्ये फेकलाय आणि इथे ताकत आहे या फटक्यात रासी 6 षटकार पहिल्याच बॉलवर गोलंदाज विशालचं केलं इथे स्वागत षटकाराने अँगल मारला या बॉलस इथं मात्र एकदा पूर्ण झाली आहे धाव चोरली जाते वॉट अ शॉट आणि या वळस पुन्हा एकदा रिवर्सचा फटका षटकार विशालवर हल्ले चढवले जातात या षटकामध्ये दोन षटकार आलेत अगदी रिवर्स फटका पाहायला मिळाला प्रॉपर मात्र बॅटवर कनेक्ट झाला बॉलला फेकून दिला आणि षटकार आला पुढचा बॉल विशालचा पुन्हा एकदा रिवर्स केलाय चौथा आणि इथे मात्र आता विकेट ओ युटी आउट काशीनाथ आलाय फुल टॉस बॉल इथे इथे माझा डॉट आलाय काशीनाथला पाहतोय फुल टॉस बॉल इथे मिस झालाय पुढचा बॉल विशालचा यावेळेस कट केलाय पाहूया एकदा पूर्ण दुसऱ्यासाठी हे काशीनाथ पोहोचेल कारण काशीनाथ रनिंग चांगली आहे आणि पोहोचलाय तिसऱ्यासाठी प्रयत्न लक्षण आहे अनिलचा दोन धावांत पूर्ण केल्या जातात बारा बॉल आणि 36 धाव धाव फलकावर येणारे बॉल आहेत शिल्लक आता 12 आणि बनवायचे तर विजयासाठी 37 धावा
सलामीची जोडी रवाना झाल्या मैदानात. विशाल आणि कैलास गोलंदाजा ट्रॅक गोलंदाज आलाय संघाचा सर सेनापती. यावेळेस विनायक गोरे फिरकीचा जादूगार. पाहूया पहिल्या ओव्हरला होते सुरुवात. पहिला बॉल इथे मात्र वेगाने फेकलाय, अगदी पायाच्या स्टिकच्या मधून बॉल निघून गेलाय. डॉट बॉलने झाले सुरुवात टीम पिंपळोली संघाचे. पुढचा बॉल यावेळेस चांगला फटका आहे. शतरक्षण थोडस खराब झाला, छोटासा प्लेअर होता आणि बॉल आला इथे कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये चौकार. पुढचा बॉल यावेळेस विनायक मी इस्लाम ठेवला, गतीमध्ये परिवर्तन टर्न चेंज केला, बॉल जाऊन शरीर रावला आदला आणि आला डॉट बॉल. पुढचा बॉल यावेळेस फटका फसलाय झेल खाली, विलास आलाय चांगला कॅच आणि इथे मात्र पहिला विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय विशाल. तुषार चालाय तिसऱ्या क्रमांकावर. तुषार आलाय नवीन फलंदाज वन डाऊनचा बॅट्समन पाहतो आपण मैदानात जाताना. यावेळेस इथे माझा पायातला बॉल खोदून काढलाय कव्हरमध्ये, शत्ररक्षण आहे डीप कव्हर एक्स्ट्रा मात्र चांगलं शत्ररक्षण झालंय आणि इथे बॉल उचलेल फेकेल तोपर्यंत अवधी होतो दोन धाव मिळवण्याचा. एक एक धाव महत्त्वाची दोन्ही संघासाठी माहिती आहे. दोन्ही संघांना एका बाजूने धावा अडवायचे, दुसऱ्या बाजूने धावा बनवायचे आहेत. कोणता संघ इथे मात्र विजय होतोय. पुन्हा एकदा विनायक सज्ज गोलंदाज ट्रॅकवर बॅटिंगला. तुषार फुल टॉस बॉल होता फेकून दिलाय. इथे मात्र कॅच खाली शत्ररक्षक आणि आणखीन एक विकेट इथे मात्र मैदानातून बाहेर. दुसरा विकेटचं पतन. फर्स्ट ओव्हर कम्प्लीट झाले, धावफेकर धावा झाल्या तर सहा धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. विकास झालाय नवीन बॅटर टू डाऊनचा बॅट्समन इथे इंटर होताना पाहू शकाल आपण मैदानात तुषारला. अनिल आलाय गोलंदाजा ट्रॅक वर दुसऱ्या ओव्हरला होते सुरुवात. स्ट्राईकला मात्र कैलास ज्याने सहा बॉल नॉन स्ट्राईकला उभा होता. कॅच उडाले, कॅच खाली सोडता खेळाडू आणि इथे चांगले कॅच. हे पिंपळोली संघाचं भवितव्य आहे, येणारी पिढी देखील हा जवाब आहे. इथे मात्र कॅच टिपली जाते, कैलास देखील बाद झाला. पहिल्याच बॉलवर इथे मात्र विकेट काढत असताना गोलंदाज पाहतो आपण अनिलला. प्रशांत आलाय नवीन बॅटर इंटर झाला मैदान. प्रशांत पाच बॉलचा खेळ शिल्लक आहे आता, मात्र सामना एकतर्फी झुकतोय की काय असं वाटायला लागलाय. रिव्हर्स अटॅक केला होता दुधारी तलवारीचा वापर, बॉल आलाय जमिनीलगत डॉट. पुढचा बॉल अनिलचा
आणखीन एक मिस झालाय, आणखीन एक डॉट बॉल. हा फटका चांगला आहे, शपल होऊन केला, जागा भरून काढले, फाईन लेगला बॉल फेकून दिला. शतरक्षक आलाय, काशीनाथ बॉलवर पोहोचलाय. एकच धाव हातामात मैदानात काढली जाते. पुढचा बॉल विकास साठी. यावेळे चांगला फटका आहे, फसला आहे, हवेच्या विरुद्ध केला. कॅचखाली शतरक्षक धावतोय, वेगाने आला होता कॅचखाली, परंतु इथे एकच धाव असेल.